शेतकरी कामगार पक्षाला तोंडरे गावात खिंडार पडले आहेत. भाजपच्या सक्षम नेतृत्व आणि विकास कामांवर प्रभावित होऊन शेकापचे माजी सरपंच नारायणशेठ चांगो पाटील, माजी सरपंच अशोक पदू पाटील, माजी सरपंच वासुदेव हळूराम पाटील, माजी सरपंच तोयराम गोविंद पाटील आणि उद्योगपती सुरेश शेठ खानावकर यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपचे विकासाचे कमळ हाती घेत शेकापला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष प्रवेश सोहळा रविवारी संपन्न झाला. यावेळी त्यांनी विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील जनता भाजपवर विश्वास ठेवत आहे असे प्रतिपादन करून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास होत आहे, त्यानुसार रायगड जिल्ह्यात भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिकाधिक मजबूत होत चाललेला आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा माजी सरपंच राम महादू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच नारायणशेठ चांगो पाटील, माजी सरपंच अशोक पदू पाटील, माजी सरपंच वासुदेव हळूराम पाटील, माजी सरपंच तोयराम गोविंद पाटील, उद्योगपती सुरेश शेठ खानावकर, माजी सदस्य नारायण पाटील, नाथा पाटील, माजी उपसरपंच गोटीराम पाटील, उद्योजक गुरुनाथ पाटील, बाबूराव पाटील, युवा उद्योजक अतुल पाटील, समाजसेवक प्रल्हाद पाटील, देवीदास पाटील, लहू पाटील, नामदेव पाटील, चंदन पाटील, अनंता पाटील, राम पाटील, माजी सदस्य गोमा पाटील, नारायण पदू पाटील, दत्तू पाटील, देवीदास पाटील, अनिल पाटील, संतोष पाटील, सुयोग पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, अजय पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील तालुका उपाध्यक्ष तथा माजी सरपंच राम महादू पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, खेरणेचे सरपंच शैलेश माळी, चिंद्रण सरपंच एकनाथ पाटील, भाजप नेते शिवाजी दुर्गे, माजी नगरसेवक संतोष भोईर, माजी सरपंच रामदास फडके, काळूराम फडके, कृष्णा पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, धनाजी पाटील, चंद्रकांत पाटील, अभिमन्यू पाटील, विनोद पाटील, नितेश पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खर तर 2014 साली अरुणशेठ या ठिकाणी आहेत, व्यासपीठाची अनेक मंडळी आहेत. ज्यावेळेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता टोल सारख्या विषयावरती न्याय मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली, त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या 3-3 दिवस बैठका घेतल्या आणि 3-3 दिवस बैठका घेऊन त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर आला की नाही, आता आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. असा निर्णय घेतल्याच्या नंतर मग भारतीय जनता पार्टी की जिनी त्यावेळेला टोलच्या बाबतीमध्ये आपल्याला शब्द दिला आणि तो दिलेला शब्द पुढच्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात आलं की तो शब्द पूर्णपण केला. आपण सबका साथ सबका विकास तर सबका विश्वास आहे म्हणून ही निवड आपण सगळ्यांनी म्हणून केलेली होती. आज अशाच पद्धतीनं नारायण शेठ आपण असाल, अशोक शेठ असतील किंवा वासुदेव शेठ, तोयराम शेठ, सुरेश शेठ, सर्व सहकारी मंडळी नावं तर सगळ्यांची घेतली पाहिजे. या सगळ्या मंडळींनी आज या पद्धतीनं विश्वास घ्यायचं काय कारण असू शकतं?
आज आपण पाहतोय देशभरामध्ये 2014 सालापर्यंत नरेंद्र मोदींना प्रत्यक्ष ओळखणारी लोक फार कमी होती. नरेंद्र मोदींचं काम पाहिलंय असं म्हणणारी लोक सुद्धा गुजरातच्या बाहेर फार आपल्याला आढळत नव्हती. अशा वेळेला काय हे करतील याच्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं होतं. पण तुमचं आमचं सुदैव आहे की 2014 पासून 19 पर्यंत ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम केलं त्यामुळे सगळ्यांचा विश्वास त्यांनी कमावला आणि 2014 साली ज्या पक्षाला देशानं 282 लोकसभेच्या जागा दिलेल्या होत्या त्याच पक्षाला 2019 साली 303 लोकसभेच्या जागा दिल्या आणि एकटा एक पक्ष बहुमतानं त्या लोकसभेमध्ये निवडून आला. दुसऱ्या कुठल्या मताची गरज नव्हती, दुसऱ्या कुठल्या आधाराची गरज नव्हती. मी सर्वप्रथम जे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय मला वाटतंय भारतीय जनता पार्टीसाठी ना आपल्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपण हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत असताना महिला भगिनींना पण मी सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये महिलांची एक कमिटी चांगली झाली पाहिजे. 2-3 महिला येऊन जमणार नाही, संपूर्ण आपले जेवढे पुरुष आहेत तेवढ्या महिला प्रत्येक कार्यक्रमाला किंवा या विभागामध्ये काय असेल तेव्हा तुम्ही सर्वांनी येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण मला वाटतंय काजल महेश पाटील हिला आपण यांना आपण या गावाच्या प्रभागाच्या प्रभाग क्रमांक 2 आपण प्रमुख बनवत आहोत आणि अशाच प्रकारची सर्वांना जी काय जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण द्यायला मागतो. फक्त आपण पुढे या काम करायला तयार व्हा. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहात म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आता तसं काही शिल्लक राहिलं असं मला वाटत नाही. कारण एक जेला तलो ज्याला पाठवलं आणि एकाला पुढं नावड्याला पाठवलं आणि म्हणून 2 एक अलिबाग शिल्लक आहे. आता ती कधी वेळ येते ती पण एकदा झाली का शेकापक्ष बरखास्त होणार नाही सांगणारे. शेकापक्ष बरखास्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा एक पण आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. कारण आपली कामच तशी आहे. आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या पद्धतीमध्ये काम चालू आहे त्या कामाच्या प्रभावावरच सर्वजण आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. पूर्वी आपण पाहत होतो ज्या पद्धतीमध्ये गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारचं काम चालू होतं परंतु ते काम जे प्रत्यक्षात दिसायला पाहिजे ते कुठे दिसत नव्हतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून पुन्हा एकदा जो मधला रथचक्र आपला जो थांबला होता त्या रथचक्राला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या पनवेल महानगरपालिका क्षेत्र असेल, पनवेल ग्रामीण क्षेत्र असेल, रायगड जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये सातत्याने विकासाची कामं होत आहेत आणि त्यांच्या विकासावर प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळ येत असते. निश्चितच आपण या ग्रामपंचायतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सुरेश शेठ असतील या सर्वांनी जो आज जो निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कारण आपण जो आज जो निर्णय घेतलाय तो निर्णय अतिशय योग्य असा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर जो काम करत असतो पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने जो नंबर 1 पक्ष आहे त्या नंबर 1 पक्षामध्ये आपण इथे प्रवेश करायचं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कारण आपला निर्णय याला कुठलीही तडा जाणार नाही. कारण आपण पाहतोय आपला सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व मंडळी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचा काम हातामध्ये घेतला तर तो कामाला 100% यश हे मिळत असतंय. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे किती तास काम करतात हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि निश्चितच आपण सर्व मंडळी या प्रभावामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे.